यापुढची धक्कादायक बातमी आहे दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शेडेवाडीतल्या विद्यालंकार शाळेत एका शिक्षकानं विद्यार्थिनींना पॉन दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी शाळेनं त्या शिक्षकाची बदलीही केली मात्र त्या शिक्षकावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाहीये त्यामुळे शाळा प्रशासन या शिक्षकाला पाठीशी घालते का असा सवाल उपस्थित झालाय भीती बागडी असं संबंधित शिक्षकाचं नाव असून त्याची सध्या सातारा जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे अशा शाळांच्यामध्ये असे विकृत शिक्षक भरलेले आहेत आणि पुन्हा त्यांची जरी बदली झाली तरी त्या ठिकाणी ह्या शिक्षकांनी जॉबसाठी किंवा नोकरीसाठी राहू नये असं या मुलींना आहे असं त्या म्हणत होत्या कारण जो प्रकार आमच्याबरोबर घडलेला आहे तो अजून कुठल्याही मुलींच्या बाबतीत घडू नये त्याच्यासाठी आम्ही हा पुढे येऊन लढा देत आहोत असं त्यांचं त्या 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 म्हणणं आहे तर मुलींनी आम्ही बोलून घेतलं त्यावेळी मुलींनी कसं की खांदवा टाकणे किंवा खिशात हात घालणे असं प्रकार आम्हाला सांगितले मुलींनी मुली की आमच्या नातेसारख्या सगळ्या मुली काय माझ्या पण दोन नाते त्यात आहेत का शाळेची म्हणजे किंवा आत्ता बदनामी होणे किंवा दृष्टीने आम्ही त्यांची ते ट्रान्सफरचा विषय फक्त घेतला थोडा पण आम्ही कायदेशीर काय कारवाई करायला पाहिजे होती मुलींनी मग आम्हाला सहानुभूती दिल्यामुळं मुलींचं आम्ही अभिनंदन केलं आम्हाला सांगितलं म्हणून आणि आम्ही ते त्यांचे ट्रान्सफरचा विषय घेतला ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट